आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा सगळा जो गोंधळ आहे ना तो वेदना हात. तू वेदला काय ते बोल ना. मकर मौजी काय आहे? मी तुम्हाला या सगळ्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. तुम्हाला बोललो होतो मी जर वेदाकडून नाहून गेलं तर तुम्ही बॅकअप घ्या. हो हो. अहो मग का नाही घेतलं? ही वही पाण्यात पडायची वाट बघत होता का तुम्ही? आता या शाळांना आपण कोटेशन कसं देणार आहोत सांगा मला. ऋषी ऋषी एक मिनिट प्रशांतो, तू आता उगाच त्या मकराला बोलू नकोस. त्या सगळ्यांमध्ये त्या विचाराची काही चूक नाहीये. एक्झॅक्टली. आता काय झालं? त्या वेदाला तू काहीच का बोलला नाहीस? अरे त्या मकरांची काही चूक नसताना वाटेल तसं बोललास ना त्याला. म्हणजे जी चूक आहे तिचं काय? दादा प्लीज. हे ऋषी एक मिनिट सांग ना, या सगळ्यात वेदाची चूक असताना तू वेदाला एकही शब्द का बोलला नाहीस? अमोल भाऊजी आता नका ना बोलू काही. प्लीज शांत बसा. ऑलरेडी माझा संताप झालाय, त्यात भर नका घालू आता. हाच आज जो संताप आहे ना तुझा, जिथे व्यक्त व्हायला हवा तिथं होत नाही आणि नको त्या माणसावरती व्यक्त होतो. तुझ्या या अशा वागण्यामुळे मला तर खरंच कळत नाही की तुझ्याशी कसं बोलावं कसं वागावं. भाऊजी जाऊ द्या ना, तसंही या विषयावरती आपण बोलून काय होणार आहे. मकरंद भाऊजी सॉरी, मी रागाच्या भरात तुम्हाला नको नको ते बोललो. अरे ऋषी खरंच तसं काही नाहीये. आणि हे बघ, तू जे काही बोललास ते काही तू मुद्दाम केलेलं नाहीयेस. तू अनावधानाने सगळं बोलून गेलास. तुला तर हेही माहिती नव्हतं की वही नेमकी कोणाकडून पाण्यात पडली. त्यामुळे तुझं बोलणं मी मनावर घेतलेलं नाहीये. त्यामुळे तूही अजिबात काळजी करू नकोस. यापेक्षा आपण आणखी जास्त कष्ट घेऊन त्या वहीतले डिटेल्स कसे मिळवता येतील ना यावर लक्ष देऊ. त्यामुळे आता त्या वहीच्या विषयावर आणखी चिडचिड नको. शांत रहा, मी आलो फ्रेश होऊन. ऋषी वही पाण्यात पडली यात माझी चूक आहे. मकरंद भाऊजींची काही चूक नाही आहे, पण तरी तू मला एका शब्दानेही काही बोलला नाहीस. वेदा कसं आहे ना, आपल्यातलं अंतर आता इतकं वाढलंय की तुझ्यावर रागवणं तर सोड, तुझ्याशी बोलायची पण इच्छा होत नाही. ह्याच्यासाठीच मी म्हणत होतो की राणाच्या नादाला लागू नको. भोग आता आपल्या कर्माची फळ. अरे मस्करी सुचते तुला, मारून मारून ना ह्याच्यापेक्षा वाईट हालत करी ना तुझी. शांत बस जरा. हॅलो कोण बोलतोय? तुझा बाप तोच बोलतोय जो आता तुला लवकरात लवकर नरकात पाठवणार आहे. ए आणि ऐके अबीर, माझा आवाज ऐकून तुझी तरकली बिरकली असेल ना तरी आता फोन ठेवायची चूक करू नको. ऐकून घे एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता माझ्यापासून किती पण लपलास किती पण धावलास तरी मी तुला बरोबर शोधून काढेन. आणि ज्या दिवशी तू मला दिसला त्या दिवशी तुझा खेळ संपला, विषय एंड. मला ना तुझा कॉन्फिडन्स खूप आवडतो, पण हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आवडत. तू आतापर्यंत ठीक आहेस यार, हावी झालास माझ्यावर, पण इथून पुढे तुला माझं रूप कळेल. हे बघ, तू
मला मारायचं सोड रे, तुला फक्त आता टच करून दाखव. आणि त्यापुढे जाऊन मी तुला सांगतोय की जर तू मला मारायचा प्रयत्न केलास ना तर आई शपथ तुला आधी संपवून टाकेन. मी कळलं? अच्छा असं आहे का? ठीक आहे, ये ना आत्ता इथं, ये माझ्या डोळ्या समोर आणि संपव मला. मला संपवायचं ना तुला. आई नाही मग तुझ्या ये. असं कुठेतरी बुळ्यागत लपून नुसत्या बाचा काय मारू राहिला. ये ना डायरेक्ट भीड मला समोर. अश्विन मर्द तर ये या राणा समोर. चल चल मर्द आहे की नाही बघायला मी तुला कशाला भेटू. एक काम कर ना, वेदाला फोन कर, तिला विचार ना, तिला माझी मर्दानगी माहिती आहे. अरे आता फोनवर बोलू राहिला म्हणलं चरबी चढली आहे तुला दिसतंय मला. हे हे असंच सर माझ्या तोंडासमोर बोलला असताना जित्ता गाडला असता तुला. नाही पण ठीक आहे ठीक आहे, तसा पण तुझा टाइम आलाय. राम नाम करायला जास्त टाइम नाही राहिला तुझा. तू घे घे आता तुझे दिवस मोजायला घे आता लवकरात लवकर. एक दोन. अरे ऐक ना, शेवटचे दिवस मोजतोय, जरा डिस्टर्ब नको करू. हा चल फोन ठेव आता. पड पड पड. ए ए ऐक ए. काय रे अभि, कोणाचा फोन होता? तोच तो वेदाचा बॉडीगार्ड. कारण नसताना अंगार धावून येत असतो ना सारखा. म्हणजे राणाचा फोन होता? हा तोच. आयुष्यपात. अरे तू काय एवढा घाबरलायस? काय झालं म्हणजे? मला तर आता असं वाटतंय ना तुझ्यामुळे माझा सुद्धा जीव धोक्यात येईल. हे फटू काय नाही करणार रे तू. काय वातावरण गरम आहे ना म्हणून जरा फक्त तोंडाच्या वाफा आहेत, बाकी काय नाही. काही करणार नाही, डोंट वरी. अरे काही करणार नाही काय, काही करणार नाही. हा त्याच्यामुळे तू हॉस्पिटलला ऍडमिट झाला होता असं हे विसरू नकोस. त्यावेळेस सोडलं तुला त्याने, पण जर त्याच्या हाताला तू लागला असतास ना तर त्याने तेव्हाच तुला संपवलं असतं. हे बघा अजूनही वेळ गेलेली नाही. तू आता माझं ऐक, तू आता त्या वेदाचा विचार काढून टाक डोक्यातून आणि एकदाचा त्या प्रकरणातून बाहेर पड. ठीक आहे, आता तू एवढं बोलतोयस ना मग हे प्रकरण एकदाचं संपवूनच टाकतो. म्हणजे एक काम कर, हा नंबर घे आणि तुझ्या नंबरवरनं वेदाच्या घरी फोन कर. आणि ऐक, मुलीच्या आवाजात बोल, कारण मुलाचा आवाज ऐकून ते तिच्याकडे फोन देणार नाही. हे असलं काय मी करणार नाही. हा मला त्या तुझ्या प्रकरणात वगैरे काय पडायचं नाही आहे. काय बोललास? नाही पडायचं. काय बोललास?